नमस्कार, मी पूजा. एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश मधील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात सकाळी 5:22 भूकंपाचा मोठा धक्का बसला. यानंतर या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. 4.8 रिश्टरचा भूकंप असल्याची माहिती समोर आली आहे. सवाई गंधर्वाचा तिसरा दिवस परदेशी कलाकारांनी सुरेल बनवला. मूळचे स्वित्झर्लंडचे असलेले केन झुकरमन यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सुरोद वादनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. तर संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाने तिसऱ्या दिवसाची सांगता झाली. केन झुकरमन हे ज्येष्ठ सुरोद वादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य असून त्यांनी राग चंद्रनंदनने वादनाची सुरुवात करत 3 तालातील 2 रचना सादर केल्या. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात झालाय. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव हुंदाई कारची सुरक्षा रक्षक लोखंडी ग्रीलला जोरदार धडक बसून हा अपघात घडलाय. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले. त्यामध्ये 2 तरुण आणि 4 तरुणांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले. पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो तर मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान तर मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शिवसेना घुसखोर बांगलादेशींच्या पाठीशी उभं राहणार का असा पोचरा सवाल भाजप नेते नितीन गडकरी यांनी शिवसेनेला केलाय. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या वाढत्या विरोधामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाले. नागरिकत्व विधेयक राज्यात लागू होणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला देशाच्या वेगवेगळ्या भागातून विरोध होत असताना आता महाराष्ट्रात या विधेयकाला तीव्र विरोध केला जातो. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा देत विधेयकाविरोधात एमआयएम पक्षाने तीव्र निदर्शने केली आहेत. शिवसेनेने अग्रलेखातून पुन्हा एकदा मोदी सरकारच्या कारभारावर टीका करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी बिगर भाजप सरकार असलेल्या 8 राज्यांपाठोपाठ महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे जीएसटी भरपाई कोटी 15,000 कोटींची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र देखील पाठवलं होतं. आता याच जीएसटीच्या भरपाईवरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. आंध्र प्रदेश विधानसभेत बलात्कारांना 21 दिवसात फाशीची तरतूद असणारं दिशा विधेयक 2019 मंजूर करण्यात आले. या विधेयकात बलात्कार तसंच सामूहिक बलात्काराच्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असून 21 दिवसात खटला पूर्ण करण्यासंबंधी सांगण्यात आले. याआधी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्हेगारांना कडक कारवाई करण्यात यावी यासाठी 2 विधेयकं मंजूर केली आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत मंजूर झालं. त्यानंतर आता देशभरात या विधेयकावरून गदारोळ सुरू झालाय. देशातले 6 राज्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवलाय. याच्यामध्ये आसाम, केरळ, त्रिपुरा, पश्चिम बंगाल यांच्यासह 6 राज्यांनी विधेयकाचा विरोध दर्शवलाय. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा शिलाँगचा दौरा रद्द केल्याची माहिती समोर येते. रविवारी ईशान्य पोलीस अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त शहा शिलाँगला जाणार होते. शुल्कवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने न्यायालयात घेतलंय. मात्र या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तपशील विद्यापीठ प्रशासन देऊ शकलेलं नाहीये. त्यावर ही धक्कादायक बाब अशा शब्दामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी जैनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढील 8 शुक्रवारपर्यंत तहकूब ठेवली आहे. फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत यंदा हिंदू मुस्लिम, जम्मू काश्मीर कलम 370, भारत पाकिस्तान, राम मंदिर, बाबरी मशीद याबाबत कुठलेही विषय तसंच कोणत्याही जाती धर्माबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय स्पर्धेत सादर करण्यास परवानगी दिली जाणार नाही असं नियमावलीत नमूद करण्यात आलं होतं. रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेत्यांनी याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर आयोजकांनी माघार घेत विद्यार्थ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होणार नसल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. वन्यजीव मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीसह 2 मांडूळ आणि 1 कार असा सुमारे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल औरंगाबाद MIDC वाळूज पोलिसांनी हस्तगत केलाय. ही कारवाई साजापूर फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी 5:30 सुमारास करण्यात आली. त्या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय.
मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही कामानिमित्त ही तरुणी मंत्रालयात आली होती, मात्र अचानक या महिलेने मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे खळबळ उडाली. 6व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ही महिला पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर येऊन पडली, त्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर महिलेला रुग्णालयात दाखल केलंय. मंत्रालयाला आता सुट्टी असणार नाही. 25 वर्षानंतर पहिल्यांदाच दररोज मंत्रालयीन कामकाज सुरू राहणार असल्यामुळे राज्यातील जनतेला आठवड्याभरात कधीही येऊन मंत्र्यांकडे त्यांचं गाऱ्हाणं मांडता येणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाजाच्या दिवसानंतर विदर्भ दौऱ्यावर असायचे. परिणामी मंत्रालयाचं कामकाज 3 ते 4 दिवस सुरू असायचं. मनोहर जोशी, नारायण राणे यांचं मुंबईत वास्तव्य होतं. हे दोघेही दररोज मंत्रालयात यायचे. आता त्याचीच पुनरावृत्ती 25 वर्षानंतर होतीये. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामधील कनेक्टिव्हिटी अभावी ऑनलाईन खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत, त्यामुळे कार्यालयातील ऑनलाईन व्यवहार सध्या बंद आहेत. शेतकऱ्यांना कनेक्टिव्हिटीचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात आले. संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता भाजपमधून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालीय. पुण्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेत पंकजांचं समर्थन केलं. एवढंच नाही तर संजय काकडे यांनी अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असा सल्ला दिलाय, त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि संजय काकडे यांचे वाद आमनेसामने यायला सुरुवात झालीय. फोर्ब्स संस्थेने तयार केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या यादीमध्ये या 34व्या स्थानी आहे जर्मनीच्या चान्सलर अँकेला मर्कल, सलग 9व्या वर्षी यादीत पहिल्या स्थानी आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तान्हाजी या चित्रपटातील आणखी एका दृश्यावर आक्षेप नोंदवण्यात आला. यामध्ये एका दृश्यात तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचं दाखवण्यात आलं. यावर आता तान्हाजी मालुसरे यांचे 14वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेत असा उल्लेख इतिहासात कुठे नाही असं म्हटलंय. चित्रपटातील हा भाग वगळण्याची मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली आहे. पुलवामा येथे भारतीय जवानांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळावर 26 फेब्रुवारी रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले होते आणि अनेक दहशतवादी देखील मारले गेले होते. भारतीय हवाई दलाच्या या शौर्यगाथेवर आता चित्रपट तयार केला जाणार आहे. निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.